भंडाऱ्याची उधळण आणि एळकोट एळकोट जय मल्हारचा गजर म्हटलं की आपल्याला आठवतो जेजुरीगड अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या खंडेरायाचा जेजुरीगड मात्र हाच जेजुरीगड सध्या वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय आणि याचं कारण ठरले ते मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्त निवडीचा वाद या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले असून शुक्रवारपासून रस्त्यावर उतरून रास्ता रोको चक्रीय उपोषण अशी आंदोलनं करतायत आता महाराष्ट्राच्या विधान भवनावर सुद्धा हे पिवळं वादळ धडकणार आहे पण जेजुरीकर एवढे का चिडलेत आणि या विश्वस्थांना जेजुरीतील एकंदरीत सगळं प्रकरण काय आहे आपण ते जाणून घेणारच आहोत मात्र तुम्ही जर लेट्सअप मराठीला फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती फॉलो केलेलं नसेल तर लगेचच करा तर जेजुरीच्या मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्थानच्या निवडणुका दोन हजार सतरा साली झाल्या होत्या गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची मुदत संपली त्यानंतर नुकतंच विश्वस्त पदावर नव्याने सात जणांची निवड करण्यात आली आहे नवीन विश्वस्तांच्या पदासाठी सुमारे साडेतीनशे अर्ज आले होते आणि त्यांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आल्या होत्या त्यानंतर पुणे सह धर्मदाय कार्यालयाचे सह आयुक्त सुधीर कुमार बुक्के यांनी सात जणांची निवड जाहीर केली आहे आणि याच घोषणेनंतर आता एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे जेजुरीकर प्रचंड आक्रमक झालेत आणि विश्वस्त पदाचा कारभार स्वीकारण्यासाठी आलेल्या विश्वस्तांच्या विरोधात जेजुरीतील स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली मोर्चे आंदोलनांना सुरुवात झाली आणि या विश्वस्त निवडीत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय सात विश्वस्थानपैकी पाच ते सहा जण हे बाहेरचे आहेत तसंच हे सर्वजण एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि यातून जेजुरीतील सेवेकरी सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांना डावलण्यात आल्याचं असा दावा स्थानिकांचा आहे आणि त्यावरूनच नाराजीचा सूर सध्या जेजुरीत उमटताना दिसतोय पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी जेजुरी इथे झालेल्या ग्रामसभेमध्ये या चुकीच्या विश्वस्त नेमणुकीचा तीव्र निषेध करण्यात आला होता जेजुरी बाहेरील व्यक्तींना इथल्या रूढी परंपरा यात्रा जत्रा उत्सव याबाबत अजिबात माहिती नसतं त्यामुळे बाहेरील विश्वस्त आम्हाला नकोत अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे आणि या सभेमध्ये जेजुरी ग्रामस्थांनी आंदोलन करण्यासोबतच उच्च न्यायालयात कायदेशीर दाद मागण्याचाही निर्णय घेतलाय मात्र आता मंदिराचं विश्वस्त पद हे इतकं महत्वाचं का आहे आणि राजकीय पक्ष यामध्ये हस्तक्षेप होण्याच्या शक्यता किती आहेत ते आपण पाहूयात तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सिद्धिविनायक मंदिर संस्थान शिर्डी संस्थान पंढरपूर संस्थान अशा विविध संस्थान आहेत तर मंदिराचं व्यवस्थापन देवस्थानांचे व्यवहार अशा गोष्टींसाठी मंदिर समिती स्थापन करण्यात येते यातील अनेक संस्थानही प्रचंड श्रीमंत सुद्धा आहेत काही संस्थानांच्या अध्यक्षांना पदाचा सुद्धा दर्जा आहे आणि याच कारणामुळे राजकीय पक्षांचा देवस्थानांच्या राजकारणाकडेही कल असतो देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावर पक्षाचे प्रतिनिधी अध्यक्ष किंवा पदाधिकारी म्हणून नियुक्त केले जातात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते सरकारपेक्षा जास्त पैसा हा देवस्थान मंडळांकडे असतो त्यामुळेच इथं आर्थिक सत्ता असल्याच्या कारणामुळे मंदिराच्या विश्वस्तपदी वर्णी लागण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा धडपड करतो आता जेजुरी मंदिराच्या विश्वस्त पदाचं इतकं महत्व का आहे आणि ते कसं आहे तेही पहा जेजुरीत दरवर्षी सुमारे ऐंशी ते नव्वद लाख भाविक खंडेरायाच्या दर्शनाला येतात यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात देणग्या सुद्धा येतात अभिषेक आणि इतर गोष्टींमधून मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा होतात आता नुकतंच प्राचीन खंडोबा गडाचं संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साडेतीनशे कोटी रुपयांचा विकास आराखडा या मंदिरासाठी मंजूर केलाय खंडोबा देवाच्या नावावर पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यात केवळ सव्वा दोनशे एकर जमीन आहे याशिवाय जेजुरीसारख्या प्राचीन मंदिरावर विश्वस्त म्हणून मिळणारा मान ही महत्वाचा असतो आणि याच पार्श्वभूमीवर जेजुरीच्या विश्वस्त पदाला मोठा मान आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा